देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। येडे उपाळेचा तरुण बनलाय भारत जोडोचा आरोग्य दूत। सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत युवकांसह ज्येष्ठ नेते अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। कन्याकुमारी ते काश्मीर असं 5,500 किलोमीटरचे अंतर ही यात्रा पार करणार आहे। सध्या थंडीचे दिवस आणि दिवसभर चालायचं असल्यानं यात्रेकरूंना आरोग्य सांभाळणंही तितकंच गरजेचं आहे। काँग्रेस सेवा दलाचे ज्येष्ठ नेते कृष्णाकांत पांडे यांच्या हृदयविकाराने निधन झाल्यानंतर यात्रेतील नेत्यांच्या आरोग्याला राहुल गांधी यांनी तसेच आयोजकांनी प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे। त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलने पुढाकार घेतल्याचं दिसत आहे। त्यांच्याकडून रोज सकाळी आणि संध्याकाळी सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे। ज्येष्ठ नेत्यांच्या आरोग्याकडे स्वतः राहुल गांधी लक्ष ठेवून असल्याचं दिसतंय। यात्रेतील डॉक्टरांच्या या टीमची धुरा डॉक्टर अभिजित बाबर यांच्या खांद्यावर आहे। डॉक्टर अभिजित बाबर हे सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील येडे उपाळे या गावचे आहेत। त्यांचे वडील आजही गावात शेती करतात। लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या अभिजित यांना 12वीला चांगले गुण मिळाले, पण वैद्यकीय शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने गावातील लोकांनी डॉक्टर पतंगराव कदम यांना भेटण्याचा सल्ला दिला। कदम यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी भारती विद्यापीठात प्रवेश देत त्यांना फीमध्येही सवलत दिली। या संधीचं सोडं करत अभिजित यांनी पुण्यात भारती विद्यापीठात MD पर्यंतचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं। कॉलेजमध्ये शिकत असताना डॉक्टर पतंगराव कदम यांच्यामुळेच ते काँग्रेसच्या विचारांशी जोडले गेले। कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी मोठा मित्र परिवार जोडत छावा 11 या संघटनेची स्थापना केली होती। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला। त्याचवेळी सोशल मीडियातून काँग्रेसचा प्रभावी प्रचार आणि विचार मांडण्याचं काम सुरू होते। त्यांनी अभ्यासू आणि मुद्देसूद मांडणी करून भाजप समर्थकांच्या झुंडी त्यांनी पळवून लावल्या। तसेच फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर भल्या भल्यांना पाणी भाजत पुरून उरले। फेसबुकच्या माध्यमातून जनसंपर्क आणि ओळखी वाढत जात पुढे ते काँग्रेसच्या डॉक्टर सेलशी जोडले गेले। कोणीही राजकीय गॉडफादर नसताना स्वतःच्या जोरावर पुणे शहर कार्यकारिणीपासून सुरू झालेला राजकीय प्रवास आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकारी इथपर्यंत पोहोचला आहे। त्यांनी प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मनोज रांका यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सेलची राज्यात चांगलीच बांधणी केली आहे। संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या कामात सक्रिय झाल्यानं त्याचा व्यवसायावर परिणाम झाला। नुकसान झाले पण त्याची चिंता न करता त्यांनी पक्षाचे काम जोमाने सुरूच ठेवले। त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही स्वतःला झोकून दिला आहे। डॉक्टर सेलच्या माध्यमातून 60 डॉक्टर, 12 नर्सिंग स्टाफ अशी टीम तयार करून भारत यात्रींना ज्येष्ठ नेत्यांना आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी ते सांभाळत आहेत। यात्रेच्या काळात नाना पटोले, दिग्विजय सिंग, जयराम रमेश, बाळासाहेब थोरात, शशी थरूर यांच्यासह कित्येक मोठ्या नेत्यांची तपासणी आणि उपचारानिमित्तानं त्यांच्या भेटीगाठी होत आहेत। भेटी दरम्यान देशातील आरोग्य सेवा, राजकारण आणि इतर विषयांवर विचार विनिमय चर्चा होते। स्वतः राहुल गांधी ही अधूनमधून आरोग्य कॅम्पला भेट देऊन पाहणी करतात। भेटी दरम्यान डॉक्टर बाबर आणि त्यांच्या टीमशी संवाद साधतात, त्यांच्या कामाचं कौतुक करतात। एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आरोग्य दूत बनून राहुल गांधी यांच्यासह दिग्गज नेते आणि यात्रेतील लोकांची सेवा करत आहे। राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचणं भल्या भल्या नेत्यांना शक्य होत नसताना डॉक्टर अभिजित बाबर मात्र रोज त्यांना भेटत आहेत, रोज मोठ्या नेत्यांना आरोग्याच्या दृष्टीने टिप्स देत आहेत, तपासणी करत आहेत। येडे उपाळेचा सुपुत्र म्हणून डॉक्टर बाबर यांचा गावकऱ्यांना, कुटुंबियांना आणि मित्रांना अभिमान वाटतो। राहुलजी हे शारीरिकदृष्ट्या खूपच तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या खंबीर आहेत।
त्यांचा फिटनेस उत्तम असल्याने रोज 25 किलोमीटर चालून देखील संध्याकाळी सभेत बोलताना दिसणारा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. फिटनेस आणि उत्साहाच्या जोरावर राहुल गांधी भारत जोडो यात्रा पूर्ण करत काश्मीर पर्यंत पोहोचतील असा विश्वास वैद्यकीय जाणकार म्हणून डॉक्टर अभिजित बाबर व्यक्त करतात. यात्रेच्या माध्यमातून राहुलजी यांच्यासह राज्यातील आणि केंद्रातील मोठ्या नेत्यांना भेटण्याचा योग आला. त्यांची तपासणी करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. कित्येक राजकीय आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आरोग्य आणि विविध विषयांवर चर्चा सल्लामसलत करत त्यांचे अनुभव ऐकता आले. यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्यासह कित्येक मोठ्या लोकांचा साधेपणा मनाला भावला. शशी थरूर यांच्यासारखा जेंटलमॅन व्यक्तिमत्वाशी संवाद साधता आला. या काळात नेत्यांच्या सहवासातून आणि मिळालेल्या अनुभवातून खूप काही शिकता आलं. एक कार्यकर्ता म्हणून भविष्यात काँग्रेस पक्षासाठी झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा ऊर्जा या यात्रेत मिळाली असं डॉक्टर अभिजित बाबर या निमित्तानं सांगत आहेत.